नमस्कार, दिव्या कदम मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत झटपट होणारी, पौष्टिक आणि स्वादिष्ट कोशिंबीर. चला तर रेसिपीला सुरुवात करू. एका भांड्यात मी 1 किलो फ्रेश दही घेतलं आहे. त्यात 4 टोमॅटो बारीक चिरून घेतलेत, ते ॲड करूया. त्यानंतर 4 छोट्या काकडी साल काढून बारीक चिरलेल्या, त्या ॲड करूया. आणि 3 छोटे कांदे बारीक चिरले, ते पण ॲड करूया. आता पाव वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. आणि चवीपुरतं मीठ टाकूया. दही आंबट असेल तर थोडं जास्त मीठ टाकायचं आहे. आता सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता फोडणीची तयारी करूया. एका पॅनमध्ये मी 1 चमचा तेल घेतलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की 1 चमचा मोहरी ॲड करूया. मोहरी तडतडून झाली की 1 चमचा जिरे ॲड करायचे. जिरे व्यवस्थित भाजून घ्यायचे. जिरे व्यवस्थित भाजून झाल्यावर 10 ते 12 कढीपत्त्याचे पाने ॲड करूया. आता आपली फोडणी तयार आहे. ही फोडणी कोशिंबीरमध्ये ओतून घेऊया. त्यानंतर 1/2 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करू. आणि सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करूया. कोशिंबीर एका बाउलमध्ये सर्व करून घेऊ. तर पहा, आपली कोशिंबीर रेडी आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्स फॉर वॉचिंग.